Baba? Nidarakho! Nidarakho! मुझसे आला तकलीफ ला रहे हैं, निगाह रखो अदब से। आपला 20 लाखांचा माल विसाजी पंत लेल्यांनी लुटला अशी फिरंग्यांची फिर्याद आहे। तुमच्या म्हणण्याला काही पुरावा? Asnate qualche prova? Sì, sì, sì. Tenho prova suficiente do 20 mínimo. E patente. Prova आहे। माल 20 लाखांचा होता, त्यावर भरल्या जकातीची पावती। दफ्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा। माफी आहे। पेशवाई दौलतीचे मुख्य कारभारी सखाराम बापू यांनी विसाजी पंतांना अभय दिलाय। मी न्यायासनाचा हुकूम ऐकला नाही, आरोपीच्या नावाचा पुकारा करा। शास्त्री बुवा, न्यायासनाला उद्देशून बोलायचं तर पद्धतीप्रमाणे प्रथम वंदन करा। दफ्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा आणि 3 पुकारा करून जर आरोपी हजर झाला नाही तर ढालाईत पाठवून त्याला जेरबंद करून आणा। शास्त्री बुवा, कसे ते सुभेदार विसाजी पंत खुद्द राजकर्त्यांचे जीवलग, त्यांना जेरबंदीचा हुकूम देता कसली एवढी धुंदी चालली आहे तुम्हाला? हशाम खामोश, निगारखो, आरोपी विसाजी पंत सुभेदार हजर आहे। हेच आरोपी विसाजी पंत लेले हजर आहे। विसाजी पंत, तुम्ही आरोपी आहात, तुम्हाला बसता येणार नाही। कलबतावरचा 20 लाखांचा माल तुम्ही लुटला असा तुमच्यावर आरोप आहे। लुटला? पेशव्यांच्या सुभेदारांना तुम्ही काय चोर दरोडेखोर समजता? न्यायाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही। विसाजी पंत, आरोप तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही, सुभेदार या नात्यानं मी तो माल केवळ जप्त केला होता। असं? मग तो माल तुम्ही सरकारात जमा केला असेलच। बापू पेशवाईचे मुख्य कारभारी आहेत, त्यांच्या सहीची 20 लाखाची पावती आणा, म्हणजे झालं। काय आहे पावती? याचं उत्तर मी देत नाही। ठीक आहे, कलबतावरचा माल 20 लाखांचा होता, याबद्दल जकातीची ही पावती आहे, तुम्हाला मान्य? मला इथं काही सांगायचं नाही। ठीक आहे, पंचमंडळी ही पावती बघा, अस्सल आहे। बोला, आरोपी दोषी आहे की निर्दोष? शास्त्री बुवा, नीट विचार करा। विसाजी पंतांचा दर्जा तुम्हाला माहित आहे, पेशव्यांशी असलेला त्यांचा संबंध जगजाहीर आहे। हा खटला तुम्ही पंतांच्या विरुद्ध नव्हे, खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध चालविता। बापू, विसाजी पंत सुभेदार असले तरी ते या न्याय मंदिराच्या बाहेर इथं या न्यायासनासमोर हे आरोपी म्हणून उभे आहेत। त्यांचा दर्जा, तुमचा अधिकार किंवा खुद्द राजकर्त्यांची सत्ता, यापैकी कुणाचीही तमान न्याय देवतेला नाही, तिच्या प्रतिनिधीला नाही किंवा या पंथांना नाही। या पंथात पुण्यात एक प्रतिष्ठित आहे, त्यांना पुण्यात राहायचं आहे। एका परदेशी फिरंग्याच्या वतीनं राज्यातल्या सुभेदाराविरुद्ध माझ्या कचेरीत माझ्यासमोर पंथावर दडपण आणू पाहता? न्यायाच्या इब्रतीसाठी तुम्ही इथे हजर राहणं इष्ट नाही, मी तुम्हाला फरमावतो, तुम्ही इथून निघून जा। आणि नाही गेलो तर न्यायासनाचा उपमर्द केल्याबद्दल तुम्हाला कडक शासन करावं लागेल। पंतमंडळी,
न्यायाला स्मरून, ईश्वराला स्मरून कुठल्याही सत्तेची तमा न धरता सांगा, आरोपी दोषी आहे की निर्दोषी? दोषी। आरोपी विसाजीपंत, तुमच्यावरील आरोप पुराव्यानं सिद्ध झाला आहे, तुम्ही गुन्हेगार आहात। तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी हुकूम देतो, तुम्ही फिर्यादी फिरंग्यांना 20 लाख रुपये द्यावेत आणि 1.5 लाख रुपये गुन्हेगारी सरकारात अदा करावे। सुमेरसिंग, तुम्ही मागितलेली रक्कम मी तुम्हाला देवते, पण अखेरपर्यंत तुम्ही आमची पाठ राखली पाहिजे। हा सुमेरसिंग कट मरेगा लेकिन पाव पीछे नहीं हटाएगा राणी सरकार, याच्याबद्दल अगदी संशय नको पाहिजे। होय ना जी। मग तुम्ही गार्दी मंडळी अगदी निर्धास्त असा, मी लवकर तुमची सोय करते। अगं सॉरी, म्हटलं नाही मी गार्द्यांचे समयेचा हा हा म्हणता विकत घेता येईल म्हणून अगदी तसं झालं। होय का, मग रक्कम तयार आहे। सरकार काय रे, बाहेर सुभेदार विसाजी पण आले, ती पाठवून दे त्यांना आत। बघ, विसाजी पंत रक्कम घेऊन आले, या या विसाजी पंत, आम्ही आपलीच वाट पाहत आहोत। आपल्याकडून मिळणाऱ्या ह्या रकमेवर आम्ही राज्य मिळवणार आहोत, पण हे काय हे हे जेरबंदीचे दोर, तुमच्या राज्यातून मला मिळालेला हा आहेर आहे। म्हणजे? म्हणजे पेशव्यांच्या लाडक्या निस्पृह न्यायाधीशानं रामशास्त्र्यानं मला जेरबंद करून न्याय कचेरीत नेलं, फिरंग्याला 20 लाख रुपये देवले आणि गुन्हेगारी 1.5 लाख अदा करवले, मला निर्धन केलं, जगात न उठवलं, अखेरचा मुद्रात करायला आलो होतो मी। त्या माधवानं रामशास्त्र्याला फार डोक्यावर चढवलं आहे आणि तुम्ही माधवाला डोक्यावर चढवलं आहे। 4 महिने झाले अंथरुणाला खिळलं आहे, आता मरेल की घटकेने मरेल अशी स्थिती आहे, तरी हक्काने हातात कारभार घ्यायला तुमचं मन अजून घट्ट होत नाही। दादासाहेब कोण? गोविंद पंत। श्रीमंतांची अगदी शेवटची घटका आहे, थेऊरला भीतीसाठी टाकोटाक बोलावलंय श्रीमंतांनी। काय आलो निघालो गोविंद पंत? तुम्ही चला पुढे, श्रीमंत येत आहेत माग। पाहिलं तुमच्या पुतण्याला कसं प्रेमाचा पुळका आला आहे तो। अगं काही झालं तरी रक्ताचं नातं आहे ते, रक्त पिणारं नातं आहे ते, मरता मरता सुद्धा त्याला काही डाव खेळायचा असेल। आता कसला डाव खेळतोय मरण काळी? कसला? आता तो तुम्हाला आंजरील, गोंजरील, गोड बोलेल आणि म्हणेल नारायणाला पेशवाई दे। ते काही नाही, आता थेऊरला जायचं ते गार्द्यांची फौज घेऊन, भावी पेशवे म्हणत जायचं, माधवाचा अंत झाल्याबरोबर छावणी ताब्यात घ्यावी, नावाची ग्वाही फिरवावी आणि पेशवे म्हणून निर्वित पुण्याला यावं। एकट्या श्रीमंतासनीच हा मंदिर सोडायचा हुकूम आहे। राण्या मुकाटाला बाजूला हो, हात द्या। सुमेर सिंग माग असतील नाही संध्यांची खांदळी होतील। श्रीमंत, श्रीमंत आपण काय चालवलं आहे? वेळ कोणती आहे हे लक्षात घ्यावं। श्रीमंत माधवराव साहेबांनी केवळ आपल्या भेटीसाठी जीव धरला आहे, प्रत्यक्ष पुतण्या अखेरच्या भेटीसाठी तळमळत असताना काकानं त्याच्या दाराशी उभं राहून अशी लढाई करावी, त्याला सुखानं मरू देखील देऊ नये, ते शोभत श्रीमंताना। शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, श्रीमंत पुन्हा घाबरे झाले, आपल्याला बोलावत आहे। चला चला शास्त्री बुवा, सुमेर सिंग तुम्ही इथंच थांबा,